मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेली सुंदर अप्सरा म्हणजे सोनाली कुलकर्णी. सौंदर्यापलीकडेही जाऊन प्रेक्षकांमध्ये अभिनयही पारखण्याची अभिरुची सोनालीनं आपल्या अभिनयानं निर्माण केली आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. सुंदर चेहऱ्यातील नायिकेचा अभिनयही तितकाच सुंदर असतो हे आपण दाखवून दिलंय. पुण्यात जन्मलेल्या सोनालीनं आपल्या कारकिर्दीची सुरुवात हा खेळ संचिताचा या मालिकेतील एका कथ्थक नृत्यांगनाच्या भूमिकेनं केली आणि गाढवाचं लग्न या चित्रपटातील इंद्रदरबारी नाचे सुंदरी या गाण्याला आपल्या नृत्यानं अधिकच भारदार केलं. बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटात आपण मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकला आणि त्यानंतर अभिनय क्षेत्रातील आपली नटरंगी वाटचाल चालू झाली. हाय काय नाय काय गोष्ट लग्नाची आबा जिंदाबाद अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून झळकत नटरंग सारख्या सुपरहिट चित्रपटापर्यंत प्रसिद्धीच्या सर्वोत्तम शिखरावर आपण येऊन पोचलात. नटरंगाच्या अप्सरा आली या गाण्यानं लाखो रसिक मनांवर नटरंगी मोहोर उमटवली. तर 2010 पासून आज तागायत अप्सरा आली हे आपलं नृत्य घुंगरासारखंच रसिक मनामध्ये झंकारत आहे. झपाटलेला रमा माधव, इरादा पक्का, क्षणभरी विश्रांती, अजिंठा, क्लासमेट्स, मितवा, पोस्टर गर्ल, शटर, तुला कळणार नाही अशा एकापेक्षा एक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत गेले. हिंदी चित्रपटसृष्टीतही आपलं मराठपण जपत आपण ग्रँड मस्ती सिंघम रिटर्न्स चित्रपटात आपला जम बसवला आणि अभिनयाची चुणूक दाखवली. अभिनयासोबतच आपण भरतनाट्यम या नृत्यकलेत पारंगत आहात. आजवर आपणास झी गौरव, महाराष्ट्र शासनाचा अभिनयाचा पुरस्कार, महाराष्ट्राचा फेवरेट कोण पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. या वर्षीचा मानाचा अभिनय क्षेत्रातील सुवर्णरत्न पुरस्कारानं सन्मानित करताना आम्हाला आनंद होत आहे.